राज्यसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीराजेंचा अपमान कुणी केला? संभाजीराजेंचे व्हिडिओ दाखवत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. संभाजीराजेंना तिकीट देण्यासाठी शिवसेनेत येण्याची तरच शिवसेनेचा प्रचार करण्याची अट घालण्यात आली आणि त्यांनी नकार देत असताना उमेदवारी नाकारण्यात आली, हा गादीचा अपमान नाही का? हा थेट सवाल उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांना केलेला आहे. दोन खासदार मुख्यमंत्रीजींनी माझ्याकडे पाठवले, आमची मीटिंग ओबेरॉय मध्ये झाली आणि त्यांनी दोघांनी सांगितलं मला की त्यांची इच्छा आहे की आपण शिवसेनेत प्रवेश करावा आणि उद्याच्या उद्या तुमची उमेदवारी आम्ही जाहीर करू. पण मी त्यांना स्पष्टपणाने सांगितलं मी हे इलेक्शन अपक्ष म्हणून लढवणार आहोत. संभाजीराजे म्हणालेत की एक मंत्री होते, मी स्नेही म्हणालेत ते मिलिंद नार्वेकर आणि एक खासदार म्हणालेत ते खासदार अनिल देसाई. ओबेरॉय हॉटेलला गेल्यानंतर डायरेक्ट मला ही कल्पना देखील नव्हती, पण डायरेक्ट असं सांगण्यात आलं की तुम्हाला जर राज्यसभेचं तिकीट पाहिजे असेल तर या ड्राफ्टवर तुम्ही लिहिलं पाहिजे की तुम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश करताय, शिवसेनेची ध्येयधोरणं तुम्हाला पटलेली आहेत आणि शिवसेनेच्या पक्षाची पावती तुम्ही फाडणार आहात.